नाही पण वहिनी खरंच आमच्यावरती विश्वास ठेवा, आम्ही तुम्हाला निराश नाही होऊ देणार. इनफॅक्ट आमच्या सगळ्यांची ही इच्छा की लवकरात लवकर राधिका मसाल्याने मार्केटमध्ये हवा केली पाहिजे. आता तुम्ही सगळ्यांनी इतकं ठरवलंय तर ठीक आहे, मग लागूया कामाला. त्याच्यामुळे म्हणे भविष्य कळत. हाय बेबी, व्हॉट्स अप? अच्छा पटकन बोल, मी कामात आहे आता. बरं ऐक ना गॅरी, लवकर ये, लक्षात ठेवा मीटिंग आहे. तुला काय पडली एवढी सोसायटीच्या मीटिंगची? अरे त्या राधिकाचं नाव आहे ना पैसे न दिलेल्यांमध्ये. गेले 2-3 महिने मी या घरामध्ये राहतच नाही आणि कदाचित त्याच दरम्यानचे मेंटेनन्सचे हप्ते थकले, त्यामुळे ते तुम्ही मिसेस राधिका सुभेदार यांच्याकडून वसूल करा, मी भरणार नाही. हाय अथर्व, पिझ्झा खाणार तू? गिरे आता खा. अथर्व, किती वेळा सांगितलंय कुणाकडनंही काही घ्यायचं नाही म्हणून. ए राधिका, कुणी दिलेलं काय? मी बाप आहे त्याचा, माहिती आहे ना? आव का, आत्ता आठवलं का? ठीक चाल तरी पांघर, बसली तिथं. हजारदा सांगितलं आपल्याला बरं नाही, खिडकीतून थंड वारे वाहते, पडावा ना बेडरूम मध्ये. राहू दे ना, राहू दे ना, राहू दे बस. काय झालं तुझं इथं बसून? काय नाही, आठवण येते ना पोराईची, काळजी वाटते. कसली? तिची काय काळजी करायची, ती आपली कामाला जात असेल, अथर्व शाळेत जात असेल, सगळं व्यवस्थित असेल, काय काळजी नको करू. हो ना, आपली दोनच पोरं राहतेत ना तिथे मुंबईत, गुरुची आठवण येऊन राहिली. कोण गुरु? काऊन बरं असं बोलता तुम्ही? तो विषय संपला माझ्यासाठी, तुही संपवून टाक. तुही संपवून टाक असं बोललं म्हणजे होते का सगळं? तुमच्यासाठी तर सगळंच संपलंय, लोक तर मागून बोलत राहतेत ना. बोलणारच ना, का नाही बोलणार? यांनी संधी दिली ना लोकांना, एक चूक त्याची पण सर्वांना भोगायला लागतं ना. समाजात कुठे मान बंद करून चालायची मुभा ठेवली नाही त्याला, थोडा तरी विचार केला त्याने. नाही मी तर त्याचं नाव घेणे टाकलं, तू पण टाकून विसर. तुमच्या आधी विषय संपला, माझी संपते का? आतडा गुंतला ना पोटचा पोरगा. हो त्याला आहे का विचार आई बापाचा? आहे का? तुझी तरी आठवण येते का त्याला? त्याला माहित आहे जानेवारी महिना आहे, थंडी फार असते, आईला त्रास होतो वाताचा. केला फोन? विचारणा केली? रागवलो तर मी होतो ना, तू तर नाहीस. जाऊ दे, काही अर्थ नाही. तू म्हणत असेल तर आपण मुंबईला जाऊ वाटल्यास, सुनबाईला अथर्वला भेटू. माझं तसं मत आहे आपण सरळ सुनबाईला सांगून द्यायचं, तू इथला मुंबईचा गाजा गुंडा नागपूरला आमच्या सोबत येऊन राहा, सगळे एकत्र राहू. ऐकणार आहे का ती? किती वेळा सांगितलं असं आपण, एकदा तरी ऐकला का तिनं? आता ऐकणार आहे का? हो तेच तर आहे, गुरु तर तसाही तिच्याकडे काही पाहत नाही. राधिका, एवढं मोठं ब्रह्मांड घडलं, सांग पत्ता लागू दिला रे पा आपल्याला, काही एक कळू दिलं नाही दुसऱ्याकडनं कळत. खरं सांगू का, मला तर कधी कधी सुनबाईचा एवढा राग येतो ना. मलाही राग येते फार, पण कौतुकही वाटत. विचार एवढं सगळं हो एकटे कशी निभावत नेते. फोन करते का गुरुला? हा राधिका, राधिकाला फोन करते. नाही नाही, पहिले नानासाहेबांना फोन करू, तिथली परिस्थिती काय याचा अंदाज घेऊ, नंतर बोलू सुनबाईशी. आता उठते का तू? पड बरं, अगं जरा बेडरूम मध्ये पड जरा. गॅरी, अरे थांब यार एक मिनिट, तू कसा बोलत होता? तुला अरे सगळे गोर लोक आहेत यार, ती राधिका पण एक वॉयलेट आहे, तिचा भाऊ पण एक वॉयलेट आहे, प्लीज काहीतरी कर यार तू. गॅरी काय विचार करतोय, प्लीज काढ ना त्यांना बाहेर, का नाही काढतस तू? कारण त्यांना काढलं तर आपल्याला सुद्धा जावं लागेल शनाया. तुला लक्षात येत ना, ते आहेत म्हणून आपण राहू शकतोय. माहितीये मला, पण ते लोक सगळे किती अग्रेसिव्ह आहेत, किती अरोगंट आहेत, तू काहीच का नाही करू शकतेस रे.
बघ बच्चा, त्या राधिकाला मी बरोबर ओळखतो. तिच्या त्या लाडक्या दादाला काही बोललं ना की ती बरोबर हर्ट होते आणि आपण तेच करायचं. पण तुझं घर असताना मला नाही शेअर करायचं कोणासोबत. तर हिनं बी बरं आहे ना. मला सांग, राधिकावर किती ऍडिशनल खर्च पडतो याचा अंदाज आहे ना तुला? हा, आणि कसं मॅनेज करणार आहे ती? नाही, पैशांसाठी 2 दिवसात माझे पाय धरले ना तिने, तर बघ असतो. इकडे राहू शकत नाही, हे माझं हक्काचं घर आहे. मी आणि शनाया इथे राहायला येणार. तुझ्या दादाला आणि वहिनींना जर इथेच ठेवायचं असेल तर आम्ही दोघे इथेच राहायला येणार. कर्ज काढले मी, राहतं घर भाड्याने दिलंय. तुझ्या आजारपणाचं निमित्त करून इकडे तुझ्याकडे राहायला आलोय. मेंटेनन्सचे जे काही हप्ते थकले असतील ते तुम्ही मिसेस राधिका सुभेदार यांच्याकडून घ्या, मी भरणार नाहीये. काय करायचं ते करा. हे घर माझ आहे आणि इथे शनायाची जबाबदारी मी घेतली. ती मग तिला एकाही शब्दानं बोललेलं मी खपून घेणार नाही. आणि जिच्या जीवावर उड्या मारतोस ना एवढा, तिला तर बघतोच मी, पण तुलाही बघेन मी. दादा चल, आत्ताच्या आता आपण इथून निघून जाऊया. चल बॅग भर, चल. कुठे? कुठेही जाऊ, कुठेही राहू, पण चल. पण कुठे म्हणजे आता रस्त्यावर राहायचंय का आपण? राधिका तूच सांग बाई, आता सुजयला घेऊन मी काय आता रस्त्यावर राहू का? सर पेशंट आहे, रिपोर्ट आहे, खूप ब्लड लॉस झालाय. तुम्ही ब्लड ग्रुप चेक करून ब्लड रेडी ठेवा. मला हॅलो, राधिकाचा ऍक्सिडेंट झाला. काय? राधिकाचा ऍक्सिडेंट झालाय? फौजे ना लाखात एक असत, पण फौजीची बायको 10 लाखात एक असते. तू या फौजीसाठी त्या 10 लाखात लेख होशील. कॉलेज कुठलं? कॉलेज पोद्दार कॉलेज माटुंग्याचं. आता काय करता? मी पोलीस मध्ये आहे सध्या, CID ऑफिसला. सारी सिंपल मुलगी आहे खरंच. अशी जर मुलग्यासाठी लाभली तर चांगलं. त्याने कधी पटवली मला माहित. हे मनातलं ऐकलं आणि साहेब कामाला लागले, कळलं का? अगं व्हायचं ते होणारच, आपण हातपाय गाळून बसायचं नाही. आलेल्या संकटाचा सामना करत राहायचं. अगं तू कस काय आलास अचानक? आमच्या अपमानाचा वचपा काढायला. आता टीव्ही वरच्या बातम्या बघून आमची मान शरमेने घाली जायला लागलीया. मग तुमचं काय होत असेल? व 12 वर्षाच्या चर्चा उघडायला इथं आला असाल तर नमस्कार.